आपला बाय बाय बोलायचा वेळ आला, आता आपण जाऊया विशाखापट्टणम. तर आपण आता निघालो विशाखापट्टणमसाठी. पिठापुरम ते विशाखापट्टणम 65 रुपये. आता आपण जाऊया विशाखापट्टणमला. तर आपली पिठापूरवरून विशाखापट्टणमला जाण्याची ट्रेन आलेली आहे पिठापुरमला. आता आपण निघूया विशाखापट्टणमसाठी. चला पिठापूर, बाय बाय, आता विशाखापट्टणमला भेटूया. आपण पिठापुरमवरून 2:33 ची कोणार्क एक्सप्रेस ट्रेन पकडून आता विशाखापट्टणमला जातोय. आपण जनरल डब्यामध्ये बसलो आता आणि आता बघूया कसं जाऊया. तर आता आपण पोहोचलो विशाखापट्टणमला. आता इथून आपण आर के बीचला आणि त्याच्यानंतर पुढचा आपण प्लॅन प्लॅन करू. आपण प्लॅटफॉर्म नंबर 8 वर आलेलो आहे. आता इथून आपण जाऊया बस स्टॉप. इथे लॉकर रूम अवेलेबल आहे तर आपण आता तिथे जाऊया, कारण की मी एकटा ट्रॅव्हल करतोय, त्यासोबत माझा लगेजही आहे. तिथे लगेज घेऊन मी कुठे जाणार, त्यामुळे इथे लॉकर रूमची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर तुम्हीही त्याचा लाभ घ्यावा. तर इथे असा लॉकर सिस्टम आहे. माझी बॅग राहिली आता इथे. तर आपण बॅग लॉकर रूममध्ये ठेवली आणि एका बॅगेचे 30 रुपये होतात. तर तुमची बॅग जर 2-3 असतील तर त्याच्या हिशोबाने ते पैसे घेतील आणि तुम्हाला अशी स्लिप देतील. जर ती स्लिप तुम्ही दिली नाही तर तुम्हाला बॅगा मिळणार नाही तुमच्या, त्यामुळे स्लिप जपून ठेवा आणि आपल्या प्रवासाचा आनंद घ्या. चला आता आपण जा फिरूया विशाखापट्टणम. आपण 8 नंबरला आले की पुढच्यासाठीला जात राहायचं, तिथून मग आपल्याला एक्झिट भेटेल. इथे आपण आता गेट नंबर 4 मधून बाहेर जाऊया, तिथे आपल्याला डेपो मिळेल.